प्लॅन तर केला डोंगरात जायचा, पण आजचा दिवस काय धड नाही, वाट बघावतो पाऊस थांबेल पण नाही, आणि सगळे विचारतात विवेक कुठे आहे, विवेक कुठे आहे, विवेक इथं आहे. विवेक असता काय तू? तर विवेक वरच्या वाटेत राहतो आणि त्याचं घर आमच्या घरापासून एक 10-12 मिनिटावर आहे चालत. आणि किती कोपरे उकळायला संधा? 9. एकमेकांक सहाय्य करू, अवघेची धरू, सुपंत असला तुमचा पण चालू आहे ना, म्हणजे तुम्ही पण एकमेकांना मदत करताय. त्यामुळे विवेककडे आम्हाला जाता येत नाही, विवेककडे विवेकला आमच्याकडे येता येत नाही. आणि हातात चपातीचा डबो, विवेकच्या आईनं चिकन केलं ना का तू केलं? बाबांनी केले नी. वा, लिंबू घेतलं काय? 20 रुपये. काय पावसात पण 20 रुपये लिंबू आहे तुमच्याकडे? आमच्याकडे झाड काय पाहिलं तुमच्याकडे? अच्छा. आणि सकाळपासूनच पाऊस चालू आहे असं वाटतंय, आज मासे झरतील. या अजून एक कोपर आता दुडल्या ना, आता जाऊया साहिल कडे. ओ भाई काका, ओ काका नो. तर आज विवेक आणि मी दोघे वेळेत होतो आणि या तिघांना उशीर झालाय. हा तुम्हीच लेट केला काय? अरे वेळेची किंमत नाही रे ह्या लोकांना खरंच. तो पत्या बघ, तो काय बाजारात चाललो काय? खरं तुम्हाला कोणालाच वेळेची कदर नाही माहितीये. मित्रांनो, हे आपल्या तेजस पाडावेचे पप्पा. काय भाऊ, बरा बरा काय? नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सकाळ सकाळ आणि थोडासा उशिरा स्वागत आहे. आणि सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी मॉन्सून. सगळ्यांची सगळी कामं आवरली आहेत, कारण सगळेजण कमेंट करून विचार होते, अरे पत्या कुठे आहे, अरे विवेक कुठे आहे. नाग्या मुंबईला आहे, पनातही मुंबईला आहे कामासाठी, पत्याचा भाऊ मुंबईला आहे, माझा मोठा भाऊ मुंबईला आहे, कोण राहुला, बाकी सगळे हेच आहेत काही ना काही आपापल्या कामात. आत्ता आपल्यासोबत आहेत साहिल दादा फुलपाखरू, प्रथमेश दादा पाडावे, विवेक दादा सावंत आणि महेंद्र दादा पाडावे आणि स्वतः अनिकेत दादा रासन. आपण ह्या 5-6 काय म्हणतात, आम्ही 5 जण चाललो आहे वरती रानात भैरीवर. आता तुम्ही जर जुने आपले सदस्य असाल आपल्या गोष्ट कोकणातली, जे तुम्हाला भैरी खया भैरीचं माळ खया या सगळ्या ठाऊक असत नसत ठाऊक तर सांगते. आमच्या घरापासून 1 पाऊण तासाचा चढा, पाऊण किंवा 1 तासाचा, तो 1 तासाचा चढ चढला काय भैरीचं माळ लागता. आणि भैरीच्या माळावरून आपणाक पलीकडच्या साईडला दिसतं ते भिरवंडे गाव. जुनी माणसं आमची होती जेव्हा गाडी नव्हती, रस्ते असे डांबरीकरणाचे नव्हते, तेव्हा हे डोंगरातनं वाटा होत्या ह्या गावातनं त्या गावात जायला. तर भिरवंड्यातली माणसं हरकुळ्यात डोंगरातून यायची, हरकुळ्यातली माणसं भिरवंडीत डोंगरातसून जायची. आणि सो आजचा आपला प्लॅन आहे डोंगरात जाऊन ट्रेक करायचं. आणि विवेकच्या पप्पांनी म्हणजे आपल्या लहू काकांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने बनवलेलं झणझणीत तिखट मालवणी पद्धतीचं चिकन आहे आणि सगळ्यांच्या घरून भाकरी चपाती असं काय ना काय आलं आहे. आणि तुमच्या श्वेता बहिणीने आपल्या सगळ्या या धीरांसाठी आणि माझ्यासाठी उपमा दिला आहे नाश्त्याला आणि मग ती कामाला जाणार आहे. सो मी आता जातो आहे डोंगरात मजा करायला, ती जाणार आहे कामाला. तिला सॅटर्डे संडे सुट्टी असते, सो सॅटर्डेचा आमचा एक वेगळा प्लॅन झाला आहे. लगेच तिला एवढं डोंगर चढायला जमेल की नाही माहीत नव्हतं, माहीत नाही, म्हणून मी तिला म्हटलं की तू नको, तू राहू दे, आम्ही जाऊन येतो. आमकाच किती धाप लागतली आमकाच माहिती आहे. हो, सो आता जाऊया भैरीच्या माळावर आणि आज दिवसभर करूया खूप मजा. साई लिंबू आ काय बघ, हा तुझ्याकडे 2 आहेत ना, हे पत्या पाटल्यादारक बघ, माईचं लिंबाचं झाड, माई फोंड्या गेल्या, अरे माई फोंड्या गेल्या, माई नाही घरात. सो आता आपला खरा प्रवास ह्या आखाड्यापासून स्टार्ट झालो, ह्यो आखाडो सुरुवात आणि ह्योच आखाडो शेवट. हयसून आता डोंगर डोंगरातल्यो खरे वाटा सुरू झालो. पहिलं लागतलो आपलं खाली उतरल्यावर व्हाळ आणि त्याच्या पुढे मग सगळं चढ लागतलो. आणि सगळ्यात आधी आपला पहिला हॉल्ट असेल मुरम, त्यानंतर पाठार आणि त्यानंतर भैरीचं माळ. व्हाळात पाणी इला रे साई, आज मासू चढतलो काय? आज मासू चढात संध्याकाळी? वा काय आला चढा तर काय, कोणी तो कोणीच नाही अनुक ना. ए पद्या आकडी किती लावलं नाय, शेतकरी ना तू, आकडी किती लावू नाय. हा चावरा इला, द्वारकरी संपल्यामुळे म्हणजे द्वारकरी कमी झाल्यामुळे
म्हणजे ज्यांचे बैल आहेत ते ढॉरकरी हा. या सगळ्या वाटा गच्छ झाल्यात. पहिले बैल वगैरे न्यायचे तर वाटांवर सारखे कोयते बिते बसायचे, वाटसाप असायची. आता वर जाईपर्यंत या असलाच असताला. आणि हा आमचा जुना फाटला जरा होय. इथे आमची सगळी जमीन आहे, शेतजमीन. आणि ऐसून आता सुरू होतला मुराम. इथे मी माझी ढोरा चरू आणायचं आहे. तर आम्ही तो मुरमारीला त्याच्यापासून पतो येता आणि त्याच्यापासून विवेका. आणि डोंगरात धुक्या दिसता तुमका. आज पाऊस हात असो बऱ्यापैकी. नक्षत्र बदलला. काल पण बोललो साहिल माशी चढवतलो. आज पण बोलता माशी चढवतलो. पागरा हा काय तुझ्याकडे? अरे मुंबईवरून पागरा आलाय, विसरलो. यंदा माशांची किटपीट नाही. आपला पण आहे ना पागरा. आपलाच आहे. अजून ना ते नाही माहिती. ते गाळ आहे. बनव जरा वाट बनव. ये गाडी घालत होतो का नाही माका? असा बद्या असा करतल बरा ना. मस्त बनव एकदम. तू का एवढं जाण नाही बद्या? जाशी ना कुकारो काल पोतल्या रा काम का समजा तू गेलो. हा ना पाहिजे थांब. तुझ्या वहिनीक एक फोन करते नेटवर्क गेला. तर मित्रांनो बघू शकता वाट किती गच्छ झाली. तरी तो पत्या पेचित पेचित जाता. त्याच्यापासून आम्ही पेचित पेचित येतो. पण गोट्याची येल बिल पायाखाली असतं, त्यामुळे जरा खाली लक्ष ठेवायचं, थोडं मध्ये लक्ष ठेवायचं. लागली पतो. ए पतो गाडी घालत का प्रभाव बिळा नको रे का. तर आता रानमोड संपवला आणि आता हे चढावं लागलो. आणि मस्त दिसते पावसाळी वाट. कधी आलात तर नक्की सांगा पर्यटनासाठी. तुम्हाला ट्रेकला पण येऊ. वा वा माझ्या पाऊस असा गयो. दमक कमी होता. हा आता साहिल थे पोचला ना त्या धबधब्या जऱ्याजवळ पटराक. वर्षा नाही नाही वर्षा निलो. अबा अबो शॉर्टकट बो. लांब पायांचा चांगला उपयोग, तिकडे दुसरा लांब पायांचा आणखी चांगला उपयोग. ओव्हरटेक ओव्हरटेक करता ओव्हरटेक करता. ए उमले आहात उमले आहात. पायबुडी अंगार पडले. मी ऐना चढाव काय डायरेक्ट? नको नाही नाही मजाक मजाक. चले मध्ये चल आहे चावला काय. तर मित्रांनो मला इतके कोळे चावतात नाही या छत्री मध्ये. बघा मध्ये मध्ये छत्री काढून चालतोय. आणि यावर्षी खूपच कोळे एवढे नसतात यार. जर तुम्ही कधी आला ट्रेकला तर अंगाला एक तर खोबरेल तेल बेस राईचं तेल सोडूनच या. मी कमीत कमी त्या वासाने तुमच्याजवळ कोळी येणार. आणि आता आपण पोचलो पाटरावर. तर मित्रांनो या पाटर आणि आपण अर्धा डोंगर सर केलाय आणि खूप हवा सुटली आहे. एवढ्या हवेत कोळे धावत नाही. हा पाणी येला. होता भाऊ पाणी होय रे होय. आज येतो माशे येतले. आज डाय ना डाई कोळे हाय ना जाऊ काय. मित्रांनो लास्ट टाइम आपण बहिरीला जाताना हे पाटराकडे आलेलो आणि प्यायच्या पाण्याची व्यवस्था इथून गेलेली. पण अजून हे पाणी व्यवस्थित प्यायला झालं नाही. कारण जोपर्यंत मोठं होर जायत नाही, होर म्हणजे पूर, म्हणजे जास्त प्रमाणात पाणी वाहत नाही, तोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही. वा कोळ्यानेला हैरान केल्याने. कसा वाटतं नजारा? एक नंबर ना. हा उपमा कोणा आमच्या आवडीनं खातात. ते कसं झालं
बरोबर नक्की. ओके ओके खावा खावा पत्याक नको वाटता. मच्छर पण भारी आहे ना. तू मस्तेलच बाकी काय नाही. तर मित्रांनो ऑलमोस्ट आपण भैरीच्या आसपास पोचलोय आणि हे धुकं बघू शकता किती लागलंय आणि सगळी घनदाट झाडं इथून घालून धुकं आलेलं पण हवा आल्यामुळे धुकं वर सरकलं आणि आज पत्या खूप दमलाय. असा सॉरी राग नाही ना. काल मला कोणीतरी कमेंट केली की पत्या हल्ली दिसत नाही, पत्यासाठी तुझं भांडण झालंय का. तर तो त्याच्या कामात असतो, मी माझ्या कामात असतो. कधी कधी पळो, कधी कधी एकमेकाकडे जायला मिळतं, कधी कधी नाही मिळत. आणि त्यांचं शेत वेगळं आहे, खूप लांब आहे. आम्ही दोघे कसे जवळजवळ शेत असल्यामुळे दिसतो एकमेकाला. ए चाराने चाराने म्हण शेजारी काय ह्या लय वाईट. तर मी सगळी अंगाला माझ्या माती लावली कारण माझ्याकडे पर्याय नव्हता आणि माझ्यावरची सगळी कोळा आता ह्यांच्यावर गेली आहेत. लाव आता अंगाक माती. माका असत होते दशावतार दशावतार. हा आता काय आला खायचा होता. मित्रांनो तुम्ही आता कदाचित हसत असाल की अनिकेतने हे काय केलंय, पण माझ्याकडे पर्याय नव्हता कारण कोळी काय केले जाईना. सगळ्यात आधी मी अंगाला जंगलातले पालापाचोळा घेऊन चोळला, म्हणजे त्याचा रस लावून, पण काही ऑप्शन नव्हता. मग माझ्याकडे लास्ट ऑप्शन होता की अंगावरचं टी शर्ट काढायचं, कारण ते कम्फर्टमध्ये धुतलेलं होतं आणि त्याला वास येत होता कम्फर्टचा, सुगंधित वासावर अट्रॅक्ट होत होते आणि तो वास संपूर्ण बॉडीला लागलेला. मग आता पर्याय काय, तर मग माती अंगावर घेतली आणि संपूर्ण माती चोळली तेव्हा तुम्हाला आता माझ्या आजूबाजूला कोळे दिसत नसतील, नाहीतर मी इथवर येऊ शकलो नसतो. तुम्हाला एकच सांगेन, कधीतरी जंगलात पावसात ट्रेकला जात असाल तर सगळ्यात आधी परफ्यूम मारू नका, सुगंधित कपडे घालू नका, डोक्याला तेल लावू नका, आणि तेल लावायचं असेल तर खोबरेल तेल पण नका लावू. जसं मी मगाशी म्हटलं खोबरेल तेल लावा, खोबरेल तेल नका लावू. कडू वासाचं तेल मिळतं मेडिकलमध्ये, जर मागितलं तर 100% मिळेल. बैलांच्या अंगावर पण तेच लावतात कडू वासाचं तेल, जेणेकरून हे जे कोळे असतात जे रक्त पितात ते बसू नये म्हणून कडू वासाचं तेल घ्यायचं आणि ते जो आपला बॉडीचा पार्ट ओपन आहे त्या पार्टला लावायचे, म्हणजे हात पाय मान कान चेहरा याला लावायचं, साईड इफेक्ट काय नाही होत तरच ट्रेकला या पावसात, नाही तर येऊ नका. यंदा कोळ खूप वाढलेत आणि ह्याचं सगळं कारण एकच की ही जी रानमोडी आहे ही रानमोडी वाढली, वाटा गच्च झाल्या, त्यामुळे ह्या कोळांना काय म्हणतात राहायला वावर मिळतो. अशा बारीक वनस्पतींमध्ये हे कोळ जगतात, मोठ्या झाडांमध्ये नाही जगत कारण पाऊस हेवी असला की ते पाण्याच्या शितरांनी मरून जातात. हसू नका यार प्लीज, माझा नाईलाज होता. काय असतो वाटतोय पत्या, पत्या एकदम बॅक पॅकर वाटतोय. काय करणार, लिफ्ट बिफ्ट लावून घे ना एखादी डायरेक्ट. तशी तिने गाडी घेतली ना रे. हो मग ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला या जागेची माहिती करून देतो जर नवीन असेल तर. सगळ्यात आधी समोर ते जे आई समोर हे जे बघताय ना दगडांचं ठिकाण, ह्याला काय म्हणतात रे, होवळा. ठीक आहे, ह्या होवळ्याच्या जस्ट खाली जिथे ह्या गावातून त्या गावात जायची वाट आहे त्याला आपण म्हणतो खिंड. खिंडीतून तीन रस्ते निघतात, एक भिरवंडे गावाला,
हे जे समोर बघताय हे भिरावंडे गाव, त्याच्या पुढे कनेडी, नाटळ, कणकवली ही सगळी ठिकाणं ह्याच्या ह्या साईडला या पट्ट्यात, ठीक आहे. इकडनं लेफ्टला गेलात की पाडावे आणि गुरववाडी लागते, राईटला खाली उतरलात की आपल्या रासम, जाधव, परब, राणे ह्या ह्यांच्या घराकडे रस्ता, आणि ह्या डोंगराच्या पलीकडे लागतो तो दिगवळे गाव ना. आणि ह्या डोंगराच्या पलीकडे वर चढून जर पैलाडी गेलास तर हसने गाव दाजीपूरच्या अली नंतरचा, दाजीपूरच्या नंतर जा ना जाताना हसने गाव नंतर जा, जाताना पहिला दाजीपूर. हा ही भौसाडीची वाट, म्हणजे भोवडत राहतो हा दिवसभर, म्हणजे गोल 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 फिरणं त्याला म्हणतात भौसाड. तर मित्रांनो, समोर निसर्गाचा हा नटलेला थाट बघू शकता, कसलं भारी वाटतंय, असं वाटतंय जणू काय आपण स्वर्गातच आहोत. आणि तुम्हाला हा नजारा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर आवडला असेल तर आपला गोष्ट कोकणातलीला एखादी स्टोरी टाकून स्क्रीनशॉटची टॅग करा, आणि भावाला पण आपल्याला टॅग करा. प्रथमेश दादा काय प्रथम पाडावे, प्रथम पाडावे, ओके सॉरी हा मी प्रथमेश म्हणालो. महेंद्र पाडावेची आय डी कोकण माझं गाव, साहिल दादा फुलपाखरू, फुलपाखरू 10-25 महेंद्र पाडावे या काय झिरो सात इंदूर का, अच्छा अच्छा. आणि तू आणि नागेशला पण काय नागेशला काय था भास्कर दळवी, भास्कर डॉट दळवी, भास्कर या नाव माहित नाही त्याच्या पूर्वजांचा. तर मित्रांनो, येऊन 15 मिनिटं झाली पण पाऊस थांबत नव्हता. आता पाऊस थांबलाय तर हे धुकं ऐकत नाही. आजूबाजूला बघू शकता किती मोठ्या प्रमाणात धुकं लागलंय आणि घनघोर हवा सुटली आहे. पत्या भाई एकदम शाम गारटले आहेत, हवा ऐकतच नाही. आणि तो मया तिकडे टाइमलेस लावून बसलाय वा. आणि मग अशी आपण जे विरवंडे गाव बघत होतो आता ते गाव दिसत नाही, असं वाटतंय आपण आकाशातच आलोय. इथे संपूर्ण मग अशी गाव डोंगर सगळं दिसत, सगळं आता दिसेन असं झालंय, इतकं धुकं लागलंय. आणि सेम ह्या बाजूला पण सेम तसंच हवा खूप जोरात सुटते, त्यात मी उडो असं. आता आमचं नाईलाज आहे, पाऊस काही थांबतच नाही. आणि जे जेवण आणलंय त्यातला साहिल भाई लिंबू कापतोय, मया तिचे भाकरे खोलता, इथे आपल्या घरातून चपात्या आणि पत्याच्या घरातून भाकऱ्या, विवेकच्या घरून चिकन आलंय. विवेक चिकन खोल, एक कंटा आलो पावसात. थोडा पाऊस कमी असायला हवा होता पण नाही, पाऊस थांबतच नाही. मासे बोट जायचो इलो काय होत रे वा. हे विवेकच्या पप्पांनी केलेलं चिकन आहे आणि काकांना खूप मोठा थँक्यू. तर मी सकाळी सकाळी आमच्यासाठी मेहनत केली आणि या निसर्गाच्या सानिध्यात आ हा 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 हे चिकन आता काय म्हणतात पैशांपेक्षा खूप मोठे पत्या, मस्त पत्या, मौल्यवान, प्राइसलेस मला हे म्हणायचं होत. सुरी कोणची रे लांबोडी गण्याची, लांब कोण दिसतोय तुझा विवेक असत मग पावसाचा जोर दिलो काय तुमका सांगा होते थांबा पण नाहीच भाई ऐकतच नाही आणि त्यात हुडू हुडू वारा.
तर आता मया टेस्ट करून सांगेल की चिकन कसं झालंय आणि त्याला काय वाटतंय. हा लिंबू या महत्वाचं काम. वा काय रे पिले आता. आणि कसं वाटतंय धुक्यात पावसात डोंगराच्या टापीवर? एक नंबर. सुमित्रांना आता जेवायला या, जेवूया, थोडा वेळ बसूया. पाऊस जर थांबला तर थोडा अजून काहीतरी शूट करू, नाहीतर मग आमका माशे पडू खाली जाऊच लागत. विवेक जेव बोलो जेव्हा आधी मग तुम्ही. सो मित्रांनो आता परत एकदा मुरमावर आलो आणि खूप धावत पळत आलो. सगळी पोरं दमली आहेत, पाणी खातात आणि गाणी म्हणत म्हणतच आलो. फक्त शूट करायला चान्स नाही यासाठी कारण पाऊस अजून पण चालू आहे, तुम्हाला आवाज येत असेल. आणि इथून आम्ही आता खाली उतरणार, साहिलच्या घरी जाणार आणि हा ब्लॉग कदाचित तिथेच थांबेल. आणि आमचा नवीन ब्लॉग हा असेल चढणीच्या माशांचा, फक्त मासे चढायला हवे. त्या आधी जाऊन चेक करणार तलावात की मासे चढलेत की नाही, आणि जर चढले असतील तर सेकंड ब्लॉग आमचा चालू. पण कसं वाटलं, मजा आली? मजा आली मजा आली ना. आणि आमची गाणी पण आज एकदम भारी होती. सो फायनली मित्रांनो आम्ही सगळे पुन्हा एकदा आपल्या गाडीजवळ आलोय आणि खूप मजा केली भैरीच्या माळावर. पाऊस नसता तर कदाचित आणखी मजा करणार होतो, रानटी भाजी शोधणार होतो आणि सोबतच अजून थोडे वर जाऊन खेकडे मिळतात का ते बघणार होतो. पण पाऊस ऐकायला तयार नाही आणि खूप थंडी वाजत होती. वरती हवा खूप जास्त आहे, इथे खालीच्या माळाने हवा खूप कमी आहे. आणि विवेकच्या पप्पांनी चिकन बनवलं एकदम अप्रतिम होता आणि त्यात दोन लिंबू जे होते ते एकदम आंबड होते, त्यामुळे आणखी जास्त मजा आली. आईने चपाती दिलेल्या पत्या, मया, साहिल यांनी भाकऱ्या आणलेल्या. सो पोट गच्च भरलंय. ब्लॉग अजून कदाचित थोडा मोठा झाला असता पण पावसामुळे थोडासा छोटा होत असेल, माहीत आहे किती मिनिटाचा झालाय. आता जेव्हा एडिट करायला बसेन तेव्हा कळेल. सो संपूर्ण दिवसभराचा हा ट्रेकचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पावसातली ही मजा कशी वाटली ते पण सांगा. जर तुम्हाला ही मजा अनुभवायची असेल तर आमच्याकडे पर्यटन चालू झालंय, पावसाळी पर्यटन. तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर 9326918018 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. हा नंबर फक्त व्हॉट्सअपला आहे, तुम्ही ह्यावर मेसेज करून आम्हाला इन्क्वायरी करू शकता. आणि सोबतच आमच्यासोबत ट्रेकला येऊ शकता, मासे पकडायला येऊ शकता, खेकडे पकडायला येऊ शकता. जर तुम्हाला थोडीफार त्याची माहिती असायला हवी किंवा तुम्ही न घाबरणारे हवे, कारण रात्रीची थोडी भीती वाटते आणि दिवसा जायचं असेल तर थोडासा स्टॅमिना हवा, नाहीतर खूप दमायला होतं, थकायला होतं. रोज पाऊस असेलच असं नाही, पाऊस असेल तर वस्तू सांभाळायला लागतात. आणि जसं आजच्या व्हिडिओतला एक मोठा धडा माझ्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी, सुगंधित कपडे घालून जाऊ नये, डोक्याला खोबरेल तेल लावू नये आणि जर असं काही असेलच आणि कोळे अंगावर येत असतील तर अंगाला सरळ मातीला व्हायची आणि साईडला व्हायचं, त्याशिवाय पर्याय नाही. आता तुम्ही म्हणाल मग टी शर्ट काढायची काय गरज होती, कारण सगळा सेंट जो होता तो टी शर्टलाच होता. तो काढल्यानंतर अंगाला माती लावली तेव्हा मी सुखरूप वर चढलो आणि सुखरूप खाली आलो, नाहीतर आज कोळे काय माझा रकाट ठेवत नव्हते. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता. लाईक केला असेल तर बघा हे इकडे दिसला, काय करायचं तिथे लाईक करायचं. कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर ह्या साईडला बघा, साहिलच्या शर्टासारखा रंग आहे, तिथे सबस्क्राईब करा. बाकी भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या आणि लवकरच आता आम्ही मासे पकडू बघता आधी मासे हत काय असले तर मग ते पण पकडतो. चला माशांका जाऊया.